मुकामपुर बुरहानपुर तालुका अक्कलपुर जिला सोलापुर। कहाँ से कहाँ आ रहे थे? आप आ रहा था ना, बुरहानपुर से आ रहा था। बुरहानपुर अक्कलपुर अक्कलपुर। कितने जन थे? देखो मैं कुछ भी 9-10 मिनट निकला हूँ वहाँ से। हाँ, कैसा अपघात हुआ, एक्सीडेंट कैसे हुआ? सीटा बहुत भर रहा था वो। हाँ। और गाड़ी बहुत स्पीड में चला रहा था वो गाड़ी। हाँ। स्पीड में वो टायर का आवाज भी नहीं आया। हाँ। तो पलटी हो गया, टायर फूट के पलटी हो क्या? आवाज नहीं आया टायर का। हाँ। पलटी से हो गया। कितने क्या मैयत का? 4 जन तो जख्मी हुआ रोड पे थे। जो किसके मरे वो देखा नहीं। हाँ, देखे नहीं। एक ही फैमिली में क्या है, सब जन? नहीं नहीं, सब अलग अलग पैसेंजर है। लोग अलग अलग है, सब पैसेंजर है। ये वातुक का गाड़ी था? हाँ, वातुक का गाड़ी था। 4 जन मैयत हो गए। बोला भाऊ। हाँ भाऊ। सोलापूर अक्कलकोट रोडवर एक भीषण अपघात झाला, त्या अपघातामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे, अजून अनेक लोक जखमी झाले आहेत। ह्याचा कारणीभूत एकच आहे की ती एसटी बंद असल्यामुळं हा प्रकरण घडला असा मला ठोक आरोप करावा लागतोय। त्या ठिकाणी एक्सप्रेस हायवे केलेत पण टोल नाका टोल भरतात, पण तू कुठलीही सुविधा केलेली नाही आहे। जे अडचणमुळं हा मोठा अपघात घडलेला आहे, ते पिकअप गाडी फार मोठ्या प्रमाणे होती, अजून ते समोरचा एक वळण मोठा होता, त्यामुळे अपघात घडलेला। ह्या लोक 5 लोकांचा मृत्यू झालेला, अजून 8 ते 10 लोक जखमी आहेत। हे मी विनंती करतो रस्ते विकास महामंडळाला की आपण झोप करतात का, त्या ठिकाणी टोल भरून घेतात पण व्यवस्था का करता येत नाही? एका ठिकाणी एसटीचा संप चालू आहे, एसटी जर चालू असती तर हा लोकांचा मृत्यू झाला असं मला असं वाटतंय। कारण हे लोक सगळे वेगवेगळ्या गावातले आहेत, हे एसटीने प्रवास करणारे लोक आहेत ना, इलाजाने आज ह्या गाडीमध्ये बसून प्रवास करत होते, अजून दुर्दैवी घटना घडून त्यांचा मृत्यू झाला, यासाठी मी या सरकारचा निषेध करतो। बाबा किती जीपमध्ये किती लोक? 5 जीपमध्ये कमीत कमी 20 ते 25 लोक होते, त्यातले 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 8 ते 10 लोक जखमी आहेत। गाडी पलटी होऊन झाली का टायर फुटलं असं म्हणतात? टायर फुटला म्हणून नेमकं काय घालून अजून बघितलं सांगता येत नाही। जेंट्स 3 आहेत, 3 जेंट्स, 4 जेंट्स, 1 लेडीज आहे। हे लोक सगळे दक्षिण तालुक्या अक्कलकोट तालुक्यातले, गोनसगाव वगैरे प्रत्येक गावा वेगवेगळ्या गावाचे। चालले कुठे होते? हे सोलापूरकडे येत होतो, अक्कलकोट होतो।